हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण काही महत्त्वाचे प्रश्न म्हणजे कंबाईंड पूर्व सराव प्रश्न संच याच्यासाठी जो सराव आपण सुरू केला होता त्याच्यामध्ये काही प्रश्न पाहणार आहोत. दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेल आयकन दिसते त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. तर आज आपण वेळ न दौडता आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. ओके, या लेक्चरला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर सुद्धा माझे लाईव्ह लेक्चर होत असतात. दररोज सकाळी लेक्चर असतं किंवा फ्री लेक्चर्स तिथे तुमचे कंडक्ट होतात, तर तुम्ही तिथे जॉईन करू शकता. किंवा अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवरती ज्या लाईव्ह टेस्ट सिरीज आहेत तर त्या टेस्ट सिरीजसुद्धा तुम्ही देऊ शकता. त्याच्यामध्ये महत्त्वाच्या टेस्ट सिरीज म्हणजे तुम्हाला चॅम्पियनशिप टेस्ट आहेत, म्हणजे राज्यसेवा देत असाल, कंबाईन देत असाल, तर तुमचा अभ्यास किती झाला आहे तर ते फ्रीमध्ये आहेत, तर त्या फ्रीचा तुम्ही नक्की उपयोग करून घ्या असं माझं म्हणणं आहे. तर अनअकॅडमी ॲप डाउनलोड करा, त्या ठिकाणी भारतातलं सर्वात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. एमपीएससीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे कोर्सेस बघायला मिळतात, जसं की 8 मार्चपासून माझा नवीन कोर्स सुरू झालाय, तोही तुम्हाला तिथं पाहता येईल. ओके, त्याच्यासाठी रेफरल कोड आहे तो म्हणजे एमपीएससी ट्रिक 6716. हा जर कोड वापरला तर तुम्हाला त्या ठिकाणी 10% डिस्काउंट मिळेल. त्याचं प्राइसिंग प्लॅन पण वेगळा आहे, तर तुम्ही तिथं पाहू शकता. ठीक आहे, तर आज आपण काय करूया, वेळ न दौडता ऍक्च्युली जी लेसन आहे त्या लेसनला सुरुवात करूया. आपला आजचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 सुधारणा करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. कशामध्ये? महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016. तर याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी सध्या एक समिती नेमली आहे, तर ती समिती आहे, ऑप्शनपैकी जर बघितलं तर पर्याय क्रमांक 3 येतं, म्हणजे डॉक्टर सुखदेव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली ती कमिटी नेमण्यात आलेली आहे. याच्यामध्ये एकूण सदस्य किती आहेत? तर एकूण सदस्य आहेत 14. 14 सदस्य ही कमिटी आहे आणि सुखदेव थोरात त्याचे काय आहेत? अध्यक्ष आहेत. आता हे जे महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम होता 2016, तर 1 मार्च 2017 त्याची अंमलबजावणी सुरू झाली होती, पण रिसेंटली त्याच्यामध्ये चेंजेस करण्यासाठी ही समिती नेमण्यात आली होती. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टीनं हा जो घटक आहे हा तुम्हाला महत्त्वाचा ठरेल. ओके, तर हे 1 मार्च 2017 लागू आणि 14 सदस्य आणि डॉक्टर सुखदेव थोरात समिती, हे तुम्हाला इथं लक्षात घ्या. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणती व्यक्ती ओह मिझोराम या पुस्तकाचे लेखक आहेत? ओह मिझोराम हे पुस्तक चर्चेत होतं. कोणती व्यक्ती म्हटलं तर पी एस श्रीधरन पिल्लई यांचं नाव येतं, हां, मिझोरामचे. ठीक आहे, पी एस श्रीधरन पिल्लई ओह मिझोराम या पुस्तकाचे लेखक आहेत. किंवा सध्या चर्चेत असणारा मुद्दा तो म्हणजे अयोध्या हे पुस्तक. कोण सांगू शकेल का अयोध्या या पुस्तकाचे लेखक कोण? अयोध्या म्हटलं तर माधव भंडारी, म्हणजे जे बीजेपीचे प्रवक्ते आहेत त्यांचं ते पुस्तक आहे माधव भंडारी, याच्यामुळे ते चर्चेत होते, एवढं लक्षात ठेवा. ओके, माधव भंडारी नाव काय? अयोध्या. अयोध्या मुद्दा सध्या खूप चर्चेत आहे. ठीक आहे, हे पुस्तकाचं जे अनावरण झालं होतं म्हणजे जे व्यंकय्या नायडू आहेत त्यांच्या हस्ते ऑनलाईन तो प्रोग्राम झाला होता त्याच्यामध्ये हे पुस्तक, ओके, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, ओ मिझोराम. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, जुन्या गाळाच्या मृदेला काय म्हणतात? जुन्या गाळाची मृदा, नवीन गाळाची मृदा किंवा दलदलीचा प्रदेश. तर हे लक्षात ठेवा, हां, जुनं म्हणजे काय? भंगार. भंगार म्हणजे काय? भांगर. जुन्या गाळाच्या मृदेला काय म्हणतात? भंगार किंवा भांगर. लक्षात, भंगार लक्षात ठेवताना सोपं आहे, जुनं म्हणजे भंगार असतं म्हणजे भांगर. म्हणजे नवीन गाळाच्या मृदेला आपण काय म्हणतो तर खादर म्हणतो, भांगर खादर. तसं तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसतोय तो म्हणजे तराई. तराई म्हणजे काय असतं? तर तो दलदलीचा प्रदेश असतो. दलदलीचा प्रदेशाला आपण काय म्हणतो? तराई म्हणतो. म्हणजे जुनं भंगार म्हणजे भांगर, नवीन खादर. नवीन म्हटलं की आपण काय म्हणतो? खादर आहे. नवीन म्हणजे खादर. नवीन गाळाच्या मृदेला खादर म्हणतात आणि जो दलदलीचा प्रदेश आहे त्याला आपण काय म्हणतो? तराई म्हणतो. म्हणजे तुम्हाला इथे लक्षात ठेवायला सोपं पडतं. ओके, जुन्या गाळाची मृदा, नवीन गाळाची मृदा. आता तुम्हाला जर बघितलं जे गाळाची मृदा आपण बघतो तर गाळाच्या मृदेमध्ये तुम्हाला सतलज, गंगा, ब्रह्मपुत्रा नद्यांनी त्या मैदानी प्रदेशात जी गाळाची मृदा तुम्हाला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. ओके, तर जुनी गाळ म्हटलं की भंगार, नवीन म्हटलं तर खादर. ओके, पुढचा प्रश्न आहे, संविधान सभेत सर्व समुदायांना प्रतिनिधित्व मिळावं यासाठी जागांचं विभाजन खालील प्रमुख गटामध्ये केलं होतं. म्हणजे संविधान सभेमध्ये एकूण सदस्य संख्या, म्हणजे संविधान सभा जी म्हणतो, तर एकूण सदस्य होते 389. बरोबर, 389 सदस्यांची फोड जर केली तर त्याच्यामध्ये ब्रिटिश भारतासाठी किंवा याच्यामध्ये असणारे सदस्य 296 हे वेगळा गट करतो, 93 हा वेगळा गट येतो. म्हणजे संस्थानिकांकडनं भरले जाणारे होते 93 जागा आणि जे आपले ब्रिटिश प्रांत आहेत आणि चीफ कमिशनरचे प्रांत आहेत, म्हणजे यातले 292 सदस्य हे ब्रिटिश, म्हणजे 11 गव्हर्नर असणारे, 11
गव्हर्नर असणारे जे ब्रिटिश प्रांत आहेत त्यांच्यामधून हे 292 सदस्य भरले जाणार होते आणि 4 सदस्य हे चीफ कमिशनरचे जे प्रांत आहे याच्यामधून भरले जाणार होते. ठीक आहे, याच्यासाठी असणारे हे स्ट्रक्चर आहे. तर आता ह्या सर्व 389 म्हणजे विधानसभेत सर्व समुदायांना प्रतिनिधित्व मिळावं यासाठी जागांचं विभाजन कसं केलं होतं, तर त्याच्यामध्ये 3 प्रमुख होते. एक म्हणजे शीख, दुसरं म्हणजे मुस्लिम आणि तिसरं म्हणजे सर्वसाधारण. यामध्ये हिंदू येत नाही किंवा इथं हिंदू आहे त्यामुळे हे चुकीचं आहे किंवा इथं पारशी येत नाही हे लक्षात ठेवा. हिंदू पारशी असं त्यामध्ये भाग नाहीत. शीख मुस्लिम आणि सर्वसाधारण असं 3 गटामध्ये केलेलं विभाजन होतं हे तुम्हाला लक्षात ठेवा. याच्यावर आयोगाला प्रश्न बऱ्याच वेळा विचारून झालेला आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे अशोक मेहता समितीच्या शिफारशीनुसार मंडल पंचायत किती लोकसंख्या असलेल्या गावासाठी कार्य करेल. मंडल पंचायत म्हटलं तर 15,000 ते 20,000 ही लोकसंख्या लक्षात घ्या. किती? 15,000 ते 20,000 ही लोकसंख्येसाठी मंडल पंचायत कार्य करेल. ओके, असं म्हटलेलं आहे, हे तुम्हाला इथं लक्षात ठेवावं लागेल. पुढचा प्रश्न आहे पॉवर्टी गॅप इंडेक्स. पॉवर्टी गॅप इंडेक्सबाबत तुम्हाला कोणत्या विधानातून बरोबर असलेली विधानं ओळखा म्हटले. पॉवर्टी गॅप इंडेक्स दारिद्र्य रेषेखाली लोकांच्या दारिद्र्याची तीव्रता कळते. नावातच आहे ना पॉवर्टी गॅप, म्हणजे तुम्हाला त्यातनं तीव्रता लोकांची दारिद्र्याखालच्या ते तुम्हाला कळून जाईल. याचा अर्थ पहिलं विधान डेफिनेटली बरोबर आहे. आणि दुसरं विधान काय म्हणतो आहे, व्ही एम दांडेकर व नीलकंठ रथ यांनी पॉवर्टी गॅप ही संकल्पना शोधून काढली. शोधून त्यांनी काढली का? नाही. पॉवर्टी गॅप म्हटलं तर तुम्हाला 2 व्यक्तींचं नावं लक्षात ठेवा की ज्याच्यावर परीक्षेला प्रश्न बऱ्याच वेळा विचारला आहे, जोड्या लावा किंवा इतर गोष्टीमध्ये. पहिलं नाव येतं ते म्हणजे गौरव दत्त. पहिलं नाव काय येतं? गौरव दत्त. पॉवर्टी गॅप इंडेक्स म्हटलं गौरव दत्त हे पहिलं नाव आहे. आणि दुसरं नाव आहे ते म्हणजे मार्टिन रेव्हिलिन. दुसरं नाव आहे मार्टिन रेव्हिलिन. या लोकांनी हे जे 2 लोक आहेत यांनी पॉवर्टी गॅप इंडेक्स ही संकल्पना शोधून काढली. म्हणजे गौरव दत्त आणि मार्टिन रेव्हिलिन हे तुम्हाला इथं लक्षात ठेवावं लागेल. ओके, की ज्याच्यामुळे दारिद्र्याखाली लोकांच्या दारिद्र्याची तीव्रता आहे ही तुम्हाला कळते. पुढचा प्रश्न आहे भारतीय रेल्वेचा पहिला टाकाऊपासून ऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी सुरू झाला. टाकाऊपासून ऊर्जा प्रकल्प तर तो कोणता येतो? भुवनेश्वर. आणि भुवनेश्वर कोणत्या राज्यामध्ये येतं? तर ओडिशा. कोणत्या राज्यामध्ये येतं? ओडिशा. नवीन पटनाईक सरकार. ओके, पुढचा प्रश्न आहे 2 विधानं दिली त्यांनी तुम्हाला म्हटले बरोबर असलेलं विधान ओळखा. वासुदेव बळवंत फडके यांनी पुण्यामध्ये 1884 रोजी पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूशन शाळा सुरू करून स्वदेशीचा पुरस्कार करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे दोन्ही विधानं वासुदेव बळवंत फडके यांच्या संदर्भात आहेत. आता दुसरं विधान बघितलं तर त्यांच्यावर न्यायमूर्ती रानडे आणि गणेश वासुदेव जोशी यांचा प्रभाव होता. म्हणजे वासुदेव बळवंत फडके यांच्यावर प्रभाव कोणाचा होता? न्यायमूर्ती रानडे आणि गणेश वासुदेव जोशी. हे विधान डेफिनेटली बरोबर आहे. आणि यांचा प्रभाव पडल्यामुळं त्यांनी काय केलं होतं तर ते स्वदेशीकडे वळले होते. आणि 1873 हे इयर येतं की या 1873 या वर्षी त्यांनी स्वदेशीची शपथ घेतली. कुणी घेतली? वासुदेव बळवंत फडके यांनी स्वदेशी वापरण्याची शपथ घेतली. का घेतली? तर त्यांच्यावर जो प्रभाव पडला होता न्यायमूर्ती रानडे आणि गणेश वासुदेव जोशी यांचा. आणि एकदा त्यांनी स्वदेशीची शपथ घेतली तर स्वदेशीचा प्रसार करण्याच्या उद्देशानं म्हणजे स्वदेशीचा पुरस्कार करण्याचा प्रयत्न केला. त्यामधून त्यांनी ही पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूशन ही शाळा सुरू केली स्वदेशीचा प्रसार करण्यासाठी. पण पुण्यामध्येच केली, पण हे इयर देताना इथं चुकीचं केलंय, त्यामुळे हे विधान चुकीचं ठरते. हे 1873 स्वदेशीची शपथ घेतली आहे आणि हे पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूशन त्यांनी कधी सुरू केली होती? 1874. त्याच्यामुळं तुमचं पहिलं विधान इथं चुकीचं आहे. लक्षात आलं तर तुम्हाला हे लक्षात ठेवा. न्यायमूर्ती रानडे आणि गवा जोशी यांचा त्यांच्यावर प्रभाव वासुदेव बळवंत फडके 1873 स्वदेशीची शपथ घेतली आणि त्याचा प्रसार करण्याच्या उद्देशानं त्यांनी पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूशन शाळा सुरू केली 1874 मध्ये. 1884 दिल्यामुळे ते विधान तुमचं इथं चुकीचं ठरते. आय होप हे तुमचं क्लिअर झालं असेल. पुढचा प्रश्न आहे 2 विधानं दिली त्यांनी म्हटले बरोबर असलेलं विधान कोणतं ते ओळखा. लाला हंसराज यांनी हरिद्वार येथे गुरुकुल पद्धतीनं धार्मिक शिक्षण देण्यास सुरुवात केली. आर्य समाजाचे कार्यकर्ते स्वामी श्रद्धानंद यांनी लाहोर येथे आयनोंद. आता हे प्रश्न पहिले लगेच कळायला पाहिजे तुम्हाला, हे दोन्ही विधानं चुकीचे आहेत. का चुकीचे आहेत? तर या ठिकाणी स्वामी श्रद्धानंद यांच्या जागी लाला हंसराज यांचं नाव पाहिजे आणि लाला हंसराज यांच्या जागी स्वामी श्रद्धानंद यांचं नाव पाहिजे. कारण स्वामी श्रद्धानंद म्हटलं, तर गुरुकुल पद्धतीनं धार्मिक शिक्षण देण्यास सुरुवात केली होती. आणि यामधून जे लाला हंसराज यांचं नाव दिसतं, तर दयानंद अँग्लो वैदिक कॉलेज त्यांनी लाहोरला सुरू केलं. ओके, महत्वाचा मुद्दा म्हणजे काय झाले तर रिव्हर्स झाले. लाला हंसराज म्हटलं लाहोर येथे दयानंद अँग्लो वैदिक कॉलेज सुरू केलं आणि स्वामी श्रद्धानंद म्हटलं हरिद्वार येथे गुरुकुल पद्धतीनं धार्मिक शिक्षण देण्याला सुरुवात केली. हा इथं मेजर घटक आहे जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आर्य समाज म्हणतो बरोबर, आर्य समाजाची स्थापना आहे 10/4/1875.
ठीक आहे, मुंबईला केली होती. स्वामी दयानंद सरस्वती सत्यार्थ प्रकाश हा त्यांचा ग्रंथ येतो. आणि 1877 मध्ये त्याचं जे मुख्यालय कार्य म्हणतो आपण कार्यालय ते कुठं उघडण्यात आलं की मुख्य सेंटर म्हणून ते पुढं आलं ते म्हणजे लाहोर या ठिकाणी होतं. हे त्याचं मुख्य सेंटर म्हणून आर्य समाजाचं पुढं आलं होतं. म्हणजे तो एक घटक तिथं तो महत्त्वाचा आहे. आणि राहिला मुद्दा या आर्य समाजामध्ये फूट पडली कारण लाला हंसराज आणि स्वामी सदानंद यांचा गट, तर तो 1892 मध्ये कधी आहे 1892 हा एक घटक तुम्हाला इथं जाता जाता फक्त माहीत असू द्या की 1892 मध्ये आर्य समाजात पडलेली फूट. दोन गट झाले, गुरुकुल गट म्हणलं तर स्वामी श्रद्धानंद यांच्याकडं की ज्यानं हरिद्वार या ठिकाणी धार्मिक शिक्षण द्यायला सुरुवात केली, आणि लाला हंसराज म्हणलं तर लाहोर येथे दयानंद अँग्लो वैदिक कॉलेज सुरू केलं. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. याच्यावर आयोगानं बऱ्याच वेळा कन्फ्युजन केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला चार विधान दिले त्यांनी म्हटले कोणतं विधान अयोग्य आहे ते ओळखा. पहिलं विधान जर बघितलं, नागरिकत्व सुधारणा कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणारं केरळ हे पहिलं राज्य ठरलं. केरळ हे पहिलं राज्य ठरलं. ओके, केरळ पहिलं राज्य आहे का? डेफिनेटली आहे आव्हान देणारं, त्यामुळे पहिलं विधान बरोबर आहे. त्यानंतर केंद्र राज्य 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 यामधला जो वाद आहे तो सर्वोच्च न्यायालयाच्या मूळ अधिकार कक्षेत येतो. बरोबर आहे, केंद्र राज्य असू दे किंवा राज्य राज्यातला वाद असू द्या, सर्वोच्च न्यायालयातलं मूळ अधिकार क्षेत्रात येतो. किंवा तुम्हाला जर असं म्हटलं हे जे सुप्रीम कोर्ट आहे या सुप्रीम कोर्टाची सल्लागार अधिकार क्षेत्र हे भारतानं कोणत्या देशाच्या राज्यघटनेमधून घेतलं? सल्लागार अधिकार क्षेत्र हे भारतानं कोणत्या देशाच्या राज्यघटनेमधून घेतलेलं आहे? सल्लागार अधिकार क्षेत्र म्हटलं सुप्रीम कोर्टाचं तर तो येतं कॅनडा देशाच्या राज्यघटनेमधून आपण घेतलं आहे. कोणता? कॅनडा. हे घटक इथं लक्षात असू द्या. आणि आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं केंद्र राज्य विवादात घटनेच्या 129व्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करू शकतं. नाही, हे कलम आहे 131. 131व्या कलमानुसार तुमचं काय होते, सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करू शकतं. आणि केरळ सरकारने या कलमांतर्गतच ती याचिका जी दाखल केली होती त्यामुळे मुद्दा चर्चेत आहे. याचा अर्थ तुमचं दुसरं विधान काय आहे? अचूक आहे. इथे 129च्या ऐवजी काय पाहिजे होतं? 131 कलम असं तुमचं तिथं पाहिजे होतं. मग तुमचं काय ठरलं असतं? तर ते विधान बरोबर आहे असं ठरलं असतं. ठीक आहे, हा घटक लक्षात आला. आय होप हे तुमचं क्लिअर झालं असेल. करंट रिलेटेडचे जे मुद्दे आहेत ना त्याच्या अनुषंगानं हा चर्चेत होता. ओके, पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला दोन विधानं दिली त्यांनी म्हटले बरोबर असलेलं विधान ओळखा. अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद 1918 मध्ये महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुंबईला आयोजन केलं होतं. बरोबर आहे, या परिषदेचे अध्यक्ष शाहू महाराज होते. चुकीचं आहे, कारण 1918 ला झालेली अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद ही सयाजीराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली भरली होती. कोणाच्या? सयाजीराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ती परिषद भरलेली होती. त्यामुळं शाहू महाराज म्हणलेलं चुकीचं आहे की ज्या परिषदामध्ये बॅरिस्टर जयकर यांनी अस्पृश्यता निर्मूलनाचा ठराव मांडलेला होता. म्हणजे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी या परिषदेचं आयोजन मुंबईला केलं होतं 1918 मध्ये. अध्यक्ष होते सयाजीराव गायकवाड, स्वागताध्यक्ष होते न्यायमूर्ती चंदावरकर, बरीच लोक उपस्थित होते, त्यातलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे लोकमान्य टिळक. कारण या परिषदेनंतर जो जाहीरनामा प्रसिद्ध केला होता त्याच्यामध्ये वाक्य होतं की मी वैयक्तिक जीवनामध्ये अस्पृश्यता पाळणार नाही. काय होतं? मी वैयक्तिक जीवनामध्ये अस्पृश्यता पाळणार नाही, हे एक हमीपत्र होतं आणि त्या हमीपत्रावर सही करायची होती. मात्र या परिषदेमध्ये लोकमान्य टिळक जे होते लोकमान्य टिळकांनी याच्यावर स्वाक्षरी केली नाही, त्यामुळे तो मुद्दा चर्चेत आहे. ओके, तर अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद 1918 मुंबईला झाली, विठ्ठल रामजी शिंदेंनी ती भरवली, सयाजीराव गायकवाड हे अध्यक्ष होते, आणि अस्पृश्यता निर्मूलनाचा ठराव हा विठ्ठल रामजी शिंदेंनी मांडलेला नाही आहे तर तो बॅरिस्टर जयकर यांनी म्हणला होता त्या परिषदेमध्ये. या परिषदेचं ते वैशिष्ट्य आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे, करंट रिलेटेड चर्चेत असलेला मुद्दा. शिवराज सिंग चौहान यांनी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची 23 मार्च 2020 रोजी शपथ घेतली. ठीक आहे, तर त्यांच्याबाबत खालील विधानातून अयोग्य असणारं विधान ओळखा असं म्हटलंय. ओके, सिम्पलचा प्रश्न आहे, अयोग्य विधान कोणतं आहे ते ओळखा म्हटलंय. पहिलं जर विधान तुम्ही बघितलं यामधून, ठीक आहे, पहिलं जर विधान तुम्ही यामधून बघितलं, हे चौथ्यांदा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. बरोबर आहे, सर्वाधिक वेळा 4 वेळा मुख्यमंत्री बनणारे ते दुसरे व्यक्ती ठरले, दुसरे नाही, हे ते पहिले व्यक्ती आहेत. त्यामुळे दुसरं विधान तुमचं चुकीचं आहे. मध्य प्रदेशचे सर्वाधिक 4 वेळा मुख्यमंत्री आहेत आणि ती पहिली व्यक्ती ठरलेत शिवराज सिंग चौहान. मध्य प्रदेशचे 17वे मुख्यमंत्री ठरले. बरोबर आहे. ओके, मध्य प्रदेश हे राज्य सध्या आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत होतं, ते म्हणजे एफ आय आर आपके द्वार ही जी मोहीम त्यांनी राबवली होती त्याच्यामुळे ते सध्या चर्चेत होतं मध्य प्रदेश. ओके, तुम्ही लक्षात ठेवू शकता. किंवा रोजगार सेतू योजना ही आणल्यामुळे सुद्धा चर्चेत होतं. किंवा मध्य प्रदेश आणखी कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत होतं याचा तुम्हाला थोडासा अनालिसिस केलं तर तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे,
पुढचा प्रश्न आहे, तीन विधानं दिली त्यांनी, म्हटले चुकीचे विधान ओळखा. ओके, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 जुलै 1924 रोजी बहिष्कृत हितकारी सभेची स्थापना केली, बरोबर आहे. या सभेचं ब्रीद वाक्य शिका संघटित व्हा संघर्ष करायचं होतं, हे सुद्धा बरोबर आहे. बहिष्कृत हितकारी सभा या सभेने 1925 पंढरपूर येथे पहिले वसतिगृह सुरू केले, चुकीचं आहे. पहिलं वसतिगृह पंढरपूरला नाही आहे, ह्या ठिकाणी सोलापूर आहे. त्यामुळं तुमचं करेक्ट पाहिजे होतं, सोलापूरला हे वसतिगृह सुरू झालं, पंढरपूरला नव्हतं बहिष्कृत हितकारी सभेचं. त्याच्यामुळे चुकीचं कोणतं आहे, पर्याय क्रमांक तिसरं हे तुमचं काय असणार आहे, चुकीचं विधान असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे तुम्हाला, चार विधानं दिली त्यांनी, म्हटले कोणतं विधान योग्य आहे ते ओळखा. पहिलं विधान जर बघितलं तर केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 2019-20 या आर्थिक वर्षामध्ये अमेरिका भारताचा अव्वल व्यापारी भागीदार देश आहे. म्हणजे हे इकॉनॉमिक्समध्ये येतं आणि कंबाईन परीक्षेमध्ये तुम्हाला याचा जास्त उपयोग होईल. आता जर तुम्ही बघितलं अमेरिका भारताचा अव्वल व्यापारी भागीदार देश 2019-20 हो डेफिनेटली आहे, तसा तो 2018-19 या वर्षामध्ये सुद्धा, 2018-19 वर्षामध्ये सुद्धा अमेरिका हाच भारताचा काय होता, अव्वल व्यापार भागीदार देश होता. आणि याच्या अगोदर चीन होता. चीनचं कधी होतं, 2013-14 ते 2017-18 चीन 2013-14 ते 2017-18 या कालावधीमध्ये भारताचा सर्वोच्च व्यापार भागीदार देश होता. तर चीनला मागं टाकून 2018-19, 2019-20 कोण आहे, तर अमेरिका हा भारताचा अव्वल व्यापारी भागीदार देश आहे. म्हणजे आता जर तुम्ही रँकिंग बघितली तर 1 नंबरला येतो अमेरिका आणि 2 नंबरला येतो चीन. हा घटक तुम्ही थोडंसं लक्षात ठेवा, परीक्षेसाठी थोडंसं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे चर्चेत असलेली 104वी घटनादुरुस्ती. तर राज्यघटनेच्या 104व्या घटनादुरुस्तीनुसार अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यासाठी लोकसभा आणि विधानसभामध्ये असणारं राजकीय आरक्षण कोणत्या कालावधीपर्यंत वाढवण्यात आले, ते कधीपर्यंत वाढवले, तर 25 जानेवारी 2030 हे आरक्षण वाढवण्यात आले. अगोदरची जी 95वी घटनादुरुस्ती होती, अगोदरची 95वी घटनादुरुस्ती होती, या घटनादुरुस्तीनं ते आरक्षण हे 25 जानेवारी 2020 वाढवलेलं होतं. म्हणजे ही 104वी घटनादुरुस्ती. पण तुम्हाला जर असं विचारलं हे कितवं घटनादुरुस्ती विधेयक आहे, तर हे 126वं घटनादुरुस्ती विधेयक आहे. कितवं घटनादुरुस्ती विधेयक असं जर तुम्हाला विचारलं तर ते 126वं घटनादुरुस्ती विधेयक आहे, हे तुम्हाला इथं लक्षात ठेवणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. आय होप हा प्रश्न तुमचा क्लिअर झाला असेल. 104वी घटनादुरुस्ती, 103वं म्हटली तर EWS रिझर्वेशन म्हणतो आपण, 10% जे दिलं. 102 म्हटलं तर तुमची लक्षात येणं गरजेचं आहे, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा. 101वी घटनादुरुस्ती म्हणजे GST आणि 100वी घटनादुरुस्ती म्हणजे भारत बांगलादेश सीमा करार. हे सगळे सिम्पलचे पॉईंट आहेत. ठीक आहे, त्यानंतर मूळ मुद्द्याकडं म्हणजे पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला दोन विधानं दिलीत आणि म्हटले कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखा. ठीक आहे, भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा प्रबंध विठ्ठल रामजी शिंदे यांनी कोल्हापूर येथून 1943 प्रसिद्ध केला, हे बरोबर आहे. हा भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न बरोबर आहे, विठ्ठल रामजी शिंदे बरोबर आहे, कोल्हापूर बरोबर आहे. फक्त चुकीचं 1943, त्याच्याविषयी पाहिजे होतं 1933, त्याच्यामुळे पहिलं विधान चुकीचं ठरते. माझ्या आठवणी व अनुभव हा आत्मचरित्रात्मक ग्रंथ महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा आहे, डेफिनेटली बरोबर आहे. हा ग्रंथ कोणाचा आहे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा तो ग्रंथ आहे. तर ओके, त्यामुळे ते विधान तुमचं बरोबर आहे. पुढचा प्रश्न घेतला, नासाने चंद्रावर मानवाला पाठवणाऱ्या मोहिमेसाठी कोणत्या भारतीय व्यक्तीच्या वंशाच्या व्यक्तीची अंतराळवीरांची निवड झाली. आता नासानं चंद्रावर मानवाला पाठवण्यासाठी जी मोहीम आखली आहे त्याला म्हटलं जातं आर्टमिस. मोहिमेचं नाव आहे आर्टमिस आणि त्याच्यामध्ये एक व्यक्ती भारतीय वंशाचे, त्यांचं नाव आहे राजाचारी, हे लक्षात ठेवा. आर्टमिस मोहीम 18 अंतराळवीरांची निवड आहे आणि राजाचारी हे त्यामध्ये एक व्यक्ती असणार आहे. ओके, हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.